भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदार संघात आता महायुतीत भाजप राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. विदर्भातील सर्वात हॉट सीट म्हणून साकोली विधानसभा मतदार संघाकडे पाहिले जाते, कारण याच मतदार संघात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे निवडणूक लढणार आहेत. यांना मात देण्याकरिता महायुती चक्रव्यूह रचण्याच्या तयारीत आहे. मात्र नाना पटोले यांना मात देता येईल असा चेहरा सध्या तरी भाजपच्या कोठ्यात नाही. त्याकरिता राष्ट्रवादीकडून उमेदवार देऊन नाना पटोले यांना मात देण्याची तयारी प्रफुल्ल पटेल यांनी सुरू केली आहे. मात्र जातीय समीकरणानुसार या मतदारसंघात कुणबी विरुद्ध कुणबी असं समीकरण बसत असल्याने कुणबी चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडे अविनाश ब्राह्मणकर, परिणय फुके व भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र हा मतदारसंघ पारंपरिक भाजपकडे असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचा विरोध केला आहे. या दोघांच्या वादांमुळे नाना पटोले यांना सरळ फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता जागा वाटपात साकोली विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे जातो की राष्ट्रवादीकडे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, जसं भंडारामध्ये आमचे कार्यकर्ता ती जागा मागत आहेत, तसंच साकोलीमध्ये राष्ट्रवादीचे अधिकार आहे किंवा आणखीन दुसऱ्या विधानसभेमध्ये त्या त्या पक्षाची निश्चितच जे जी इच्छा असणार ते मागणार, ती त्या भागाचे कार्यकर्ताचा तो अधिकार आणि ते मागतील. द्यायचं की नाही द्यायचं हे सगळं आमच्या पक्षातील महायुतीतील सर्व नेते ठरवणार आहे. नाही बघा, असं आहे की जातीय समीकरण किंवा काही न बघता ऑन मेरिटच भारतीय जनता पार्टी सगळीकडे उमेदवार देणार आहे. जिची जिंकण्याची सर्वात जास्त शक्यता आहे किंवा क्षमता आहे त्याच उमेदवाराला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार. नाही बघा, आतापर्यंत कोणाचंच तिकीट फायनल झालेलं नाही आहे. आतापर्यंत तर मला असं वाटतं की जे आमचे सर्वात मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांचे तिकीटं फायनल व्हायचे आहे, तर पुन्हा एकाची तिकीट सगळ्यात पहिले होणार असं मला वाटत नाही. आणि मला असं वाटतं की याच प्रकारचं चुकीचं वक्तव्य कोणीही करू नये.